नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, कारण आजपासून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळणार आहे ऑनलाइन पद्धतीने। तर आपण डिटेल्स मध्ये बातमी समजून घेऊयात। महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना किंवा बोर्डाच्या विद्यार्थ्यांना एप्रिल मार्च 2022 च्या परीक्षेसाठी शुक्रवार दिनांक 18 तारखेपासून ऑनलाइन प्रवेशपत्र म्हणजे आजपासून ऑनलाइन हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या संबंधी परिपत्रक जाहीर करत माहिती दिली आहे। राज्य मंडळाचे सचिव डॉ अशोक भोसले म्हणतात, सर्व विभागीय मंडळातील माध्यमिक शालांत परीक्षेच्या विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यानंतर शाळेत हे प्रवेशपत्र मिळणार आहे। मंडळाच्या संकेतस्थळावर स्कूल लॉग इन मध्ये शाळांना हे प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे। या संबंधित तांत्रिक अडचणी उद्भवल्यास मंडळाशी संपर्क साधावा। माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक पालकांनी प्रवेशपत्रासंबंधी जागरूकतेने लक्ष देण्याची गरज मंडळाने व्यक्त केली आहे। बघा मित्रांनो, सगळ्या मंडळांना नेमक्या काय सूचना दिल्या ते आपण बघूयात। सगळ्यात पहिली गोष्ट मंडळांना असं सांगितलंय की सर्व माध्यमिक शाळांना 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राची प्रिंट काढून द्यायची आहे। दुसरं आहे, प्रवेशपत्राची प्रिंट काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये। त्यानंतरच्या महत्त्वाच्या सूचना आहे, प्रवेशपत्रावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारणे बंधनकारक आहे। आणि पुढचा मुद्दा आहे, प्रवेशपत्र गहाळ झाल्यास शाळांनी विद्यार्थ्यांना पुन्हा प्रिंट काढून द्यावी, त्यावर लाल पेनाने डुप्लिकेट प्रत असे म्हणावे। तर अशा काही महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत। त्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की दुरुस्तीची सुद्धा संधी आहे, म्हणजे काही चुका झाल्यास तर दुरुस्ती करून मिळणार आहे। म्हणजे प्रवेशपत्रात नाव, स्वाक्षरी, छायाचित्र, जन्मतारीख आणि जन्मस्थळ आदींसंबंधीच्या दुरुस्ती शाळेच्या स्तरावर करता येतील। या दुरुस्त्यांनंतर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी घेऊन एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवावी। त्यानंतर आणखी सांगितलंय की विषय आणि माध्यम बदलासंबंधीच्या दुरुस्त्या शाळांनी विभागीय मंडळाकडून करून घ्याव्यात। आणि त्यानंतर फोटोमध्ये जर काही चूक असेल तर त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिटकवून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारावा। तर मित्रांनो, लक्षात घ्या, हे जे प्रवेशपत्र आहे, हे हॉल तिकीट आहे, हे तुम्हाला परस्पर डाउनलोड करता येणार नाही। हे प्रवेशपत्र शाळांना डाउनलोड करता येईल, म्हणजे शाळेमध्ये तुम्हाला मिळणार आहे तुमचं हॉल तिकीट। तर शाळेमध्ये जाऊन, आज उद्या शाळेमध्ये जाऊन तुम्ही हॉल तिकीट घेऊ शकताय। ओके मित्रांनो, आजच्या बातमीमध्ये एवढीच चर्चा होती। धन्यवाद।